काका तुम्हाला माहिती थोड्या दिवसानंतर मी कुठे जाणार आहे? कुठे जाणार आहेस? बाप्पाकडे. मला सांग सुपर हिरो कोण असतो जो निरपेक्षपणे स्वतःच्या ताकदीचा दुसऱ्यांच्या भल्यासाठी उपयोग करतो तो खरा सुपर हिरो. शक्तिमान चित्रपटाचा भारावून टाकणारा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. अभिनेत्री स्पृहा जोशी, अभिनेता आदिनाथ कोठारे आणि प्रियदर्शन जाधव यांच्या शक्तिमान चित्रपटात महत्वाच्या भूमिका आहेत. आदिनाथ कोठारेची सुपर हिरो इमेज ट्रेलर मध्ये केंद्रस्थानी दिसून येते. ट्रेलरची आणखीन काही वैशिष्ट्ये कोणती की ज्यामुळे शक्तिमान खास ठरेल हे आपण जाणून घेऊया. आपल्या प्रत्येकाला लहानपणी सुपर हिरो आवडत असतात. त्यांच्या अलौकिक शक्ती, त्यांचं धाडस, त्यांची चपळता आपल्याला भुरळ घालते. पण खऱ्या आयुष्यातला सुपर हिरो कसा असतो, कोण असतो? खऱ्या आयुष्यातला सुपर हिरो हा कोणत्याही अलौकिक शक्तीचा स्वामी नसतो. तो फक्त एक सामान्य माणूस असतो, अगदी आपल्यासारखा. पण त्यात वेगळं असतं ते त्याचं प्रेम, त्याची जिद्द आणि त्याचं समर्पण. आणि हेच त्याला एक खरा सुपर हिरो बनवतं. एका सामान्य माणसाची असामान्य कथेची झलक या ट्रेलरमधून पाहायला मिळते. शक्तिमान या चित्रपटाच्या नावामुळे खरं तर एक काल्पनिक सुपर हिरोचं चित्र सर्वत्र रंगलेलं होतं. मात्र ट्रेलरमुळे त्याची एक वेगळी बाजू दिसते. शक्तिमान ट्रेलरची सुरुवात होते एका हॉस्पिटलमध्ये बेडवर झोपलेल्या छोट्याशा मुलीच्या वाक्याने. ती अगदी केविलवाण्या स्वरात आदिनाथला म्हणते, काका तुम्हाला माहिती आहे थोड्या दिवसात मी कुठे जाणार आहे? आदिनाथ तिला खूप प्रेमाने आणि कुतूहलाने हसत विचारतो, कुठे जाणार आहेस? आणि ती म्हणते, बाप्पाकडे. आणि मरणाला थिजलेल्या त्या मुलीकडे पाहून आदिनाथ बरोबरच प्रेक्षकांच्या मनाचा ठोका चुकतो. मनाला चटका लावून जाणारे प्रसंग आणि चित्रपटाचा वाढता क्रम, तसंच रंजक सिक्वेन्स चित्रपटाला एक भावनिक आणि प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत नेतात. ट्रेलरच्या शेवटी अभिनेत्री स्पृहा जोशीचा तो संवाद. सुपर हिरो व्हायचं आहे ना तुला? नक्की हो. पण माहिती असेल तर सांगते, सुपर हिरोला बायको नसते. स्पृहाच्या या बोलण्याचा नक्की काय अर्थ असू शकतो हे चित्रपट पाहिल्यावरच समजेल. पण या छोट्याशा प्रसंगावरून तिच्या भूमिकेची खोली ट्रेलर दाखवतो. तर प्रियदर्शन जाधव, ईशान कुंटे आणि विक्रम गायकवाड यांच्या भूमिका प्रसंग खास बनवते. सर्वात महत्वाचं, आदिनाथच्या रूपातील शक्तिमान त्या लहान मुलीला वाचवू शकतो का? एक बाबा आपल्या मुलासाठी आणि इतर मुलांसाठी शक्तिमान होऊ शकतो का? असे प्रश्न ट्रेलरच्या उत्तरार्धात दिसतात. त्यामुळे क्लायमॅक्स उत्कंठा पूर्ण होतो. मात्र चित्रपटात काहीतरी सकारात्मक बाजू दिसेल हे नक्की. तर तुम्हाला या चित्रपटाचा ट्रेलर कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि पाहत राहा अल्ट्रा मराठी. सगळे सुपर हिरो खोटे असतात ना बाबा? जो इतरांसाठी झटतो तोच शक्तिमान खरा. आणि येत्या 24 मे पासून आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन शक्तिमान या सिनेमाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.